नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्डप्रेस मध्ये एक वेबसाइट डिझाइन करतोय। तर वर्डप्रेस मध्ये वेबसाइट डिझाइन करताना कशा पद्धतीने आपण वर्डप्रेस मध्ये वेबसाइट डिझाइन करणार आहोत फास्टली आणि शॉर्टकट पद्धतीने, ती आपण पद्धत या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर आपण व्हिडिओ स्टार्ट करतोय। तर सर्वप्रथम तुम्हाला वर्डप्रेसचे डॅशबोर्ड असेल ते लॉग इन करायचं आहे। इथे मी वर्डप्रेसचं माझं जे डॅशबोर्ड आहे ते लॉग इन केलंय। लॉग इन केल्यानंतर इथे मला ॲपरन्सला जावं लागेल पहिले, आणि ॲपरन्सला एक थीम घ्यायची आहे। पण पहिले आपण प्लग इन घेऊयात। प्लग इनला आलो। प्लग इनला आल्यानंतर इथे काही प्लग इन आहेत ते मला इन्स्टॉल करावे लागतील। तर सर्वप्रथम मी जे प्लग इन आहेत ते इथे चेक करतो कोणकोणते। ॲड न्यू प्लग इन करेल मी। ॲड न्यू प्लग इन केल्यानंतर मला जे प्लग इन आहे सुरुवातीला क्लासिक एडिटर हे प्लग इन मी इथे ॲक्टिवेट करतो एक नंबरला। त्यानंतर दुसरं ॲड न्यू पुन्हा, त्यानंतर इन विटो मला लागेल, स्पेलिंग बरोबर पाहिजे, त्यासाठी आपण इथनं कॉपी करूया स्पेलिंग। आलो इथे पुन्हा इन विटो। आता इन विटो आलं तर फर्स्ट आपल्याला जे आलं आहे इथे इन विटो एलिमेंट्स फोटो अँड एलिमेंटॉर टेम्पलेट्स, तर याला आपण इन्स्टॉल करूयात आणि इथे आपण त्याला ॲक्टिव्ह करू। ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्लग इन पण इथे घ्यायचं आहे। तर आपण वेट करूया याला ॲक्टिव्ह होण्यासाठी। ॲक्टिव्ह झालं आहे हे प्लग इन। आता नेक्स्ट प्लग इन आहे आपल्याला एलिमेंटॉर, जे आपल्याला थीम एडिटिंगसाठी लागेल। एलिमेंटॉर एक नावाचं एक प्लग इन आहे ते लागेल आपल्याला, ते आपण इथे घेऊया। सर्च करू इथे। सर्च केल्यानंतर इथे प्लग इन आलं फर्स्ट नंबरला एलिमेंटॉर अपडेट नाव। ऑलरेडी आपण इन्स्टॉल केलं आहे त्यामुळे अपडेट नाव इथं ऑप्शन आलंय, तर आपण याला अपडेट नाव करूयात। अपडेट नाव झाल्यानंतर आपण याला ॲक्टिवेट करायची गरज नाही, अपडेट झालंय। आता आपले प्लग इन जे महत्त्वाचे होते ते सर्व डाउनलोड झालेत। आपण आता थीमला येऊयात। थीमला क्लिक केलं आपण, आपल्याला कुठली थीम हवी आहे, आपल्याला हवी आहे ओसेन, ओसेन डब्ल्यू पी नावाची थीम जी आहे ती आपल्याला हवी आहे, ती आपण इथून कॉपी करूया। ठीक आहे, त्यानंतर पुन्हा आपण थीमला आलो, इथे सर्च करू ओसेन डब्ल्यू पी। थीम आली आहे, येलो कलरची थीम आहे, ही थीम आहे एकदा बघून घ्या तुम्ही, बेस्ट थीम आहे। ठीक आहे, आपण इथे इन्स्टॉल करू ह्या थीमला। इन्स्टॉल झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि ॲक्टिवेट। इन्स्टॉल झाली आणि आपण इथे ॲक्टिवेट केली, ही आपली थीम इथे इन्स्टॉल होऊन ॲक्टिवेट झाली। आता आपण पेजेसला येऊयात। आपल्याला कोणकोणते पेजेस हवे, तर सर्वप्रथम आपल्याला हवं आहे होम पेज, तर आपण इथे होम पेज ॲड करूयात। होम पब्लिश करू आपण होमला, त्यानंतर ॲड न्यू, इथे आपल्याला हवं आहे अबाउट, अबाउट अस पब्लिश करू आपण, त्यानंतर आपल्याला हवं आहे नेक्स्ट पुन्हा ॲड न्यू फोटो गॅलरी। फोटो गॅलरी घेतला आपण, पब्लिश करूयात, पुन्हा ॲड न्यू करूयात आपण। ॲड न्यूला आपल्याला आता हवं आहे कॉन्टॅक्टस, कॉन्टॅक्ट अस हे पेज घेऊयात, पब्लिश करू आपण, हे पण पेज पब्लिश झालं। आता आपण किती पेजेस घेतले बघा, होम कॉन्टॅक्ट अबाउट अस फोटो गॅलरी हे पेजेस आपण घेतलेत। आपण याला सेटिंग करूयात। आपण इथे मेनूला जाऊ। मेनूला आल्यानंतर ॲपरन्समध्ये मेनू, मेनूला आल्यानंतर इथे आपण एक मेनू नेम देऊ त्याला स्ट्रक्चरला, आणि आपल्याला कुठले मेन मेनू हवेत आणि फुटर मेनू हवेत दोन आपण इथे ॲक्टिव्ह करूयात। क्रिएट नाव, क्रिएट नाव केलं आपण, हे दोन इथे क्रिएट होतील मेन आणि फुटर।
ठीक आहे, त्यानंतर आपल्याला ऍड करायचे आहेत इकडे मेनू. आता होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, होम डबल आलंय, फोटो गॅलरी. ठीक आहे, बघूया आपण होम कुठलं घ्यायचं. आपल्याला आपण दोन्ही होम करूयात. एक कस्टम आहे, कस्टम नको आपल्याला, तर कस्टम एक मिनिट. आणि हा कुठलं आहे, हे पण होम आहे. ठीक आहे, कस्टम ठेवूयात आपण, याला डिलीट करू. आणि अबाव कॉन्टॅक्टसला आपण खाली घेऊ, फोटो गॅलरीला वरती सेव्ह करू. सेव्ह मेनू, सेव्ह मेनू झाल्यानंतर इथे आपल्याला लिंक मा इथे आला. आपण व्हिजिट साईटला राईट क्लिक, न्यू टॅप, आणि इथे आपल्याला साईट शो होईल. ठीक आहे, इथे आपल्याला मेनू दिसत आहे होम, अबाउट, फोटो गॅलरी आणि कॉन्टॅक्ट. हे मेनू आपले इथे ॲड झालेत. आता नेक्स्ट प्रोसेस काय की आपल्याला थीम ॲड करायची, बरोबर. तर आपण आता पेजेसला जाणार. पेजेसला गेल्यानंतर आपण इथे जाणार होमला. होमला एडिट आपण क्लिक करणार. एडिट आपल्याला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन येईल एक, एडिट विथ एलिमेंटर ऑप्शन नाही आलं इथे आपल्याला. पुन्हा पेजेसला जाऊ आपण, कॉन्टॅक्टसला एडिट करून बघू येत आहे का, नाही. ठीक आहे, आपण ॲपरन्सला जाऊ, थीम मध्ये बघू थीम आपली कुठली आहे. ही थीम तर आपण घेतली आहे, इन्स्टॉल केली आहे, पण तरी सुद्धा याला ते ऑप्शन येत नाही आपल्याला जे ऑप्शन हवं आहे ते. ठीक आहे, आता आपलं वर्डप्रेस जे आहे 6.3.3 आपण लेटेस्ट अपडेट केलं आहे, त्यामुळे कदाचित येत नसेल. कारण बॅक आपलं जे व्हर्जन होतं 6.2.2 ला आपलं ते ऑप्शन येत होतं. आता आपलं व्हर्जन आहे, एक मिनिट आपण व्हर्जन चेक करूया वर्डप्रेसचं. आपलं आहे 6.3. ठीक आहे, आपलं 6.3 आहे. पहिले 6.2 होतं, तर त्या ठिकाणी आपल्याला ते ऑप्शन दिसत होतं. आता आपण पुन्हा अपरन्सला जाऊयात, थीमला क्लिक करूयात, एकदा WPला क्लिक करूयात, पुन्हा पेजेसला जाऊ आपण. आणि एडिटला क्लिक करू. पुन्हा आपण पेजेसला बघूयात, ऑप्शन येतं का. ठीक आहे, ते ऑप्शन आपल्याला काय इथे शो होत नाहीये. आपण काय करूया, सरळ सरळ इथे जे ऑप्शन होतं, आता एलिमेंटर पण गायब झालं. हा इथे एलिमेंट्स आहे, एलिमेंट्स आपल्याला हवं आहे. एलिमेंटॉर, एलिमेंटॉर कदाचित झालं नाही आहे. ठीक आहे, तर पुन्हा आपण प्लग इनला जाऊया आणि इथे आपण चेक करू, इन विटो आलं, एलिमेंटॉर नाही आलं, त्यामुळेच हा इथे ॲक्टिवेट नाही आहे. मेन प्रॉब्लेम काय की ते ॲक्टिवेट नव्हतं. आपण इथे ॲक्टिवेट करूयात त्याला, त्यामुळे ते येत नव्हतं ऑप्शन. कदाचित ॲक्टिवेट झालं इथे आता. ठीक आहे, आता पुन्हा होम पेजेसला जाऊयात, एडिटला जाऊया. हा इथे आलं बघा, एडिट विथ एलिमेंटॉर, हे ऑप्शन खूप महत्वाचं होतं आपल्यासाठी. ठीक आहे, कारण याच ऑप्शनमधनं आपण थीम इन्स्टॉल करणार आहोत. आता आपण एडिट विथ एलिमेंटॉर केला, कंटिन्यू, आणि याला क्लोज करू आपण. ठीक आहे, इथे जे ऑप्शन आलं आहे ना ग्रीन सिम्बॉल इनविटोचा, आपण याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला फ्री किटला जायचं आहे. ठीक आहे, आता आपण इथे सर्च करूया थीम जिओ. ठीक आहे, आपल्याला जी पाहिजे ती आपण घेऊया, सिलेक्ट करूया.
इथून थीम कुठली आपल्याला हवी आहे, ठीक आहे, आपण इथे सर्च करूया सोशल बघूया सोशलने येते का कुठली थीम। आपल्याला हवंय फाउंडेशन, आपण बघूया वर्क टीम नाही। नॉन प्रॉफिट आपण सर्च करून बघूयात, नॉन प्रॉफिट मध्ये आल्यात काही थीम इथे, तर आपण नॉन प्रॉफिटचीच एक थीम घेऊयात। कुठली आपल्याला थीम घ्यायची ते आपण पहिले बघू। ठीक आहे, तर ही थीम आपण घेऊयात नॉन प्रॉफिटला। तर इथे आपण याला इन्स्टॉल किट करूयात। इन्स्टॉल किट आपण जसं करतो इथे व्ह्यू आला आपल्याला, ठीक आहे। तर सुरुवातीला आपल्याला रिक्वायरमेंट काय काय आहे इन्स्टॉल करण्यासाठी, तर आपण ते रिक्वायरमेंट बघूयात। हँग झाला इथे कम्प्युटर नाही, ऍक्टिव्ह इन्स्टॉल, ठीक आहे। जे झाले ऍक्टिव्ह, जे इन्स्टॉल झालं ते झालं, एक आपल्याकडे इन्स्टॉल नाही झालं त्याला सोडून देऊ आपण। आता फर्स्ट टेम्पलेट, सेकंड टेम्पलेट असे ऑप्शन आहेत। तर सेकंड टेम्पलेट बघूया आपण कशा पद्धतीने आपल्याला शो होतोय। अशा पद्धतीने आपल्याला सेकंड टेम्पलेट आहे, त्यानंतर अबाउटस आहे। तर आपण सेकंड टेम्पलेट घेऊयात, कारण ऑलरेडी आपण फर्स्ट टेम्पलेट एका दुसऱ्या वेबसाईटला वापरलंय, मग आपण सेकंड घेऊ, इन्स्टॉल करू याला। इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इथे पब्लिश करायचंय। जसं आपण पब्लिश करू तो आपल्याला जी थीम आहे ती थीम ॲज इट इज थीम आपल्याला इथे येऊन जाते, ठीक आहे। आता त्या थीमला घेतल्यानंतर आपल्याला फक्त त्या थीमला एडिट करायचंय। इन्स्टॉलिंगला वेळ लागतोय, तोपर्यंत मी आलो 2 मिनिटात। थीम मोठी आहे वाटतं, 60% झाली आहे। तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पेजेससाठी वेगवेगळे ज्या थीम आहेत त्या आपण इथे घेणार आहोत आणि इन्स्टॉल केल्यानंतर आपण त्या यूज करणार आहोत आपल्या वेबसाईटसाठी। तर कशा पद्धतीने यूज करणार, कशी आपण डिझाईन करणार, ते पण पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून हा व्हिडिओ कदाचित मी अर्धा बनवेल आणि सेकंड पार्ट याचा जो येईल त्यामध्ये पुढचं लर्निंग असेल। तर नक्की दुसरा पण व्हिडिओ बघा, सेकंड पार्ट बघा, त्यामध्ये भरपूर व्हॅल्यूज मिळतील। एक अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकट पद्धतीने फास्ट वर्डप्रेसमध्ये वेबसाईट डिझाईन कराल। तर आपलं आता फर्स्ट, मला वाटतं फर्स्ट पेज आपलं होम पेज होईल। मी एक तुम्हाला फर्स्ट पेज दाखवून देतो इथे की कशा पद्धतीनं होणार आहे, आणि त्यानंतर तुम्ही दुसरे पेजेस पण क्रिएट करू शकता। मोस्टली या साईटचं बॅकअप घेणं फार गरजेचं आहे, कारण काही कदाचित वेबसाईट, वर्डप्रेसच्या वेबसाईट असतात त्या कधीही बंद पडू शकतात, हॅक होतात, त्यामुळे याला फार सिक्युरिटी आणि बॅकअप खूप गरजेचं आहे। तर आपण इथे इम्पोर्ट करतोय, ही थीम इम्पोर्ट होतीये, इम्पोर्टला 84% इम्पोर्ट झाली आहे, कदाचित थोडा वेळ लागेल,